नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एल्गार स्पर्धा परीक्षा अकॅडमी दर्यापूर आणि अमरावती या ठिकाणी तुमच्या सहर्ष स्वागत आहे. आपली दर्यापूरला 9:30 सकाळी 8:30 ते 11:30 पर्यंतची बॅच आहे आणि अमरावतीला आपली साधारणतः 3 नंतरची बॅच उपलब्ध आहे. आता या बॅच करिता स्पेशल बॅच सुद्धा ही असणार आहे. क्वालिटीची बॅच आपण स्पेशल सुरू करणार आहोत, पण त्याच्यासाठी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओची गरज आहे आणि त्या अनुषंगाने कशा प्रकारे शिकवलं जाईल या अनुषंगाचा हा व्हिडिओ, म्हणजे मसुदा समिती कशी ट्रिकी ध्यानात ठेवायची. एक वेळा मसुदा समिती केल्यानंतर डबल आयुष्यभर आपण विसरणार नाही. तर मी तुम्हाला माझा परिचय देताना सांगतो, मी अंकुश अप्रूप तुमचे सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या या लेक्चरला सुरुवात करतो. चला आता बघा, सर्वप्रथम वेळ वाया न घालवता आपल्याला एक महत्वाचा मुद्दा दिसला पाहिजे, तो म्हणजे काय, मसुदा समिती म्हणजे काय. पहा, मसुदा समिती अशी समिती आहे जिने राज्यघटना ड्राफ्ट केलेला आहे, म्हणजे बनवलेला आहे. ओके, पूर्ण ड्राफ्ट बनवणे आणि त्याचं कार्य केलेलं आहे. आता भारताच्या संविधान सभेची जी पहिली बैठक झाली होती ती झाली होती 9 डिसेंबर 1946 ला, बरोबर आहे. आणि निवडणुका झाल्या होत्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 1946 ला. त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरांनी निवडणूक लढण्याचा बॉम्बेमधून प्रयत्न केला, परंतु ते अपयशी झाले. ओके, त्याच्यानंतर साधारणतः जर आपण पाहिलं तर आपल्याला डॉक्टर बी आर आंबेडकर हे जस्सोर, कुठून, जस्सोर आणि या जस्सोर जो मतदारसंघ आपल्याला दिसून येतो, जस्सोर व खुलना अशा प्रकारचा जो पश्चिम बंगालचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढवली. ओके, आणि ती जी जागा होती साधारणतः लक्षात घ्या, ती जोगेंद्रनाथ मंडल, कोणी, जोगेंद्रनाथ मंडल यांनी खाली केली, त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या जागेवरून लढू शकले. आता हे सांगण्याचं कारण काय, पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर नव्हते, संविधान सभेवर ते नंतर जोगेंद्रनाथ मंडलांनी राजीनामा दिल्यानंतर आले. परंतु 1947 नंतर काय झालं विद्यार्थी मित्रांनो, 1947 नंतर हा जो जस्सोर आणि खुलना नावाचा मतदारसंघ आहे हा पाकिस्तानात गेला, म्हणजे आजच्या बांगलादेशमध्ये गेला. त्यामुळे काय झालं की डॉक्टर बी आर आंबेडकरांचं सदस्यत्व सुद्धा कुठे गेलं, पाकिस्तानमध्ये गेलं. त्यामुळे पुन्हा ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष ह्या पदापासून त्यांना हुलकावणी मिळली. आता जेव्हा हे संविधान सभेमध्ये कामकाज करत होते, या पदावर निवडून होते, तेव्हा सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांना यांची जाणीव भासू लागली आणि त्यामुळे यांनी बॉम्बे प्रांतामध्ये एम आर जयकर यांची जागा खाली केली, लक्षात घ्या, आणि बॉम्बेमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूक लढवायला लावली आणि ते निवडून आले. आणि जुलै 1947 मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर पुन्हा संविधान सभेवर निवडून आले आणि नंतर ते काय बनले, संविधान सभेच्या ड्राफ्टिंग कमिटीचे म्हणजेच मसुदा समितीचे काय बनले, अध्यक्ष बनले. अशा प्रकारे मसुदा समिती मग किती तारखेला आली, 29 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मसुदा समिती काय आली, अस्तित्वात आली. अशी तुम्हाला तारीख ध्यानात ठेवायची आहे. जरी निवडणुका संविधान सभेच्या 1946 मध्ये झाल्या असल्या तरी मसुदा समितीची तारीख किती आहे, 29 ऑगस्ट 1947. आता बघा, या पहिल्या बैठकीमध्ये म्हणजे 30 ऑगस्टची बैठक होती, या 30 ऑगस्ट 1947 बैठकीमध्ये मसुदा समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला निवडण्यात आलं, तर डॉक्टर बी आर आंबेडकरांना सर्व मताने काय करण्यात आले, निवडण्यात आले. किती तारखेला, 30 ऑगस्ट 1947. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा, या मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य जर आपण पाहिले तर एकूण सदस्य विद्यार्थी मित्रांनो 7, किती आहेत, 7 सदस्य तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. अध्यक्षांसकट, अध्यक्ष सुद्धा सदस्य असतात, त्यामुळे अध्यक्षांसकट आपल्याला एकूण सदस्य किती दिसतात, 7. ओके, आता एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पहा की हे जे सदस्य आहेत हे बऱ्याच विद्यार्थी कन्फ्यूज होतात वगैरे वगैरे. मी तुम्हाला गॅरंटी देत आहे, हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही 1 मिनिटही स्किप करू नका, पुढे घेऊ नका. हा संपूर्ण व्हिडिओ हा 15-20 मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त, त्यानुसार ही संपूर्ण मसुदा समिती तुमच्या आयुष्यभरातून संपलेली असेल, एकच वेळा पाठ करावा लागेल, म्हणजे ते म्हणजे आज, बाकी नंतर पाठ करायची आवश्यकता पडणार नाही. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मग तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि या छोट्याशा अकॅडमीला मोठं वट वृक्ष बनण्यामध्ये छोटस कॉन्ट्रीब्यूट करा. ओके, चला तर मी सुरू करतो. पहिले जे आहे, आता माझा शॉर्ट फॉर्म पाहाय, पहिला शॉर्ट आहे आपला की 7 सदस्य आहेत, शॉर्ट फॉर्म आहे आपला ए टी. आता इकडे बघा, ए एम टी, आता मला सांगा ए एम टी म्हणजे काय,
एएमटी म्हणजे अमरावती होते. काय होते? एएमटी म्हणजे अमरावती. जर तुम्ही एएमटी ध्यानात ठेवलं किंवा एएमटी नाही ध्यानात ठेवलं तर एएमके ध्यानात ठेवलं तरी तुमची या ठिकाणी समिती ध्यानात राहते. या तीन शब्दांमध्ये संपूर्ण मसुदा समिती संपली असं तुम्ही जाहीर करा. ओके, आता कसं पहा, पहिला जो सदस्य सांगत आहे मी, एक सदस्य म्हणजे अध्यक्ष, ते आहे डॉक्टर बी आर, डॉक्टर बी आर आंबेडकर. ओके, डॉक्टर बी आर आंबेडकर हे पहिले सदस्य आहेत आपले, यांना मसुदा समितीचे अध्यक्ष आपण मानतो आणि संविधान सभेवर हे बॉम्बे मतदारसंघातून काय आलेले निवडून आलेले आहेत. यांच्याबद्दल प्रखर माहिती तुम्हाला माहितीच आहे. ओके, आता यांचा शब्द घ्यायचा, इनिशियल घ्यायचा, तो म्हणजे ये. ओके, चला दुसरा जो आपल्याला महत्वाचा मुद्दा दिसतो, जे दुसरे सदस्य आहेत आपले, त्यांचं नाव आहे अलादी, अलादी कृष्णस्वामी, कृष्णस्वामी अय्यर. ध्यानात ठेव दादा, अलादी कृष्णस्वामी अय्यर जे आहेत हे साधारणतः मद्रास प्रांताचे एकंदरीत ॲडव्होकेट जनरल आलेले आहेत. कोण? अलादी कृष्णस्वामी अय्यर. कोण्या प्रांताचे? मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल या ठिकाणी हे राहिलेले आहेत. आणि यांचं जे आहे हे सदस्य आहेत, आणि या सदस्याचा सुद्धा इनिशियल जर मला घ्यायचा असला अलादी कृष्णस्वामी अय्यरांचा, तरी मी काय घेणार? येच घेणार. बरोबर आहे. तिसरा माझा महत्वाचा सदस्य आहे, त्याचं नाव आहे एन गोपाल स्वामी, एन गोपाल स्वामी अय्यंगार आहे, अय्यंगार, एल एन गोपाल स्वामी अय्यंगार. आणि हे लक्षात घ्या, जम्मू अँड काश्मीर या राज्याचे पीएम, आता त्यावेळेला पीएम म्हणजे आताचे सीएम, ध्यानात ठेवा, पंतप्रधान हे होते. कोण? एन गोपाल स्वामी अय्यंगार. आणि यांचंही इनिशियल अय्यंगार वरून मी काय घेतलं? ए. तर आपल्याकडे काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो? ट्रिपल ए. ध्यानात ठेवा, बी आर आंबेडकर, आंबेडकरांचा ए घ्यायचा आहे, अलादी कृष्णस्वामी अय्यंगारांचा, अय्यरचा आपल्याला ए घ्यायचा आहे, एन गोपाल स्वामी अय्यंगारांचा काय घ्यायचा आपल्याला? ए घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्या या एमध्ये संपूर्ण तिन्ही लोक बसलेले आहेत. संपलं, तीन सदस्य ध्यानात ठेवायचे ए वरून. चौथा सदस्य आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आहेत आपले मोहम्मद सादुल्ला. कोण आहे? मोहम्मद सादुल्ला. ध्यानात ठेवा, हे आसाम राज्याचे. मी इकडे जर आपण यांचा जर थोडासा परिचय पाहिला, कोण्या राज्याचे बाबा, तर हे आपल्याला काय दिसतात? ते पश्चिम आपल्याला साधारणतः जर पाहिलं तर मद्रास, कुठे दिसतात? मद्रासचे. आणि एन गोपाल स्वामी जम्मू अँड काश्मीर, हे बॉम्बे प्रांतातून आलेले डॉक्टर बी आर आंबेडकर. आणि मोहम्मद सादुल्ला जे होते हे आसाम प्रांताचे, तीन वेळा आसाम प्रांताचे काय? तीन वेळा साधारणतः पीएम राहिलेले आहेत. मी तुम्हाला आताच सांगितलं पीएम म्हणजे आताचे सीएम. ओके, तर साधारणतः यांचं इनिशियल घेतलं आपण यम. काय घेतलं आहे? यम. तर मोहम्मद सादुल्ला. पाचव्या क्रमांकाचा सदस्य घेऊया विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी जर पाचव्या क्रमांकाचे सदस्य पाहिले तर आपल्याला काय दिसतात? के एम मुन्शी. काय दिसतात? के एम मुन्शी. हे सुद्धा महत्वाचं सदस्यत्व आहे. आणि के एम मुन्शी काय होते तर बॉम्बे प्रांताचे, बॉम्बे प्रांताचे होते. आणि हे गृहमंत्री होते बॉम्बे प्रांतामध्ये. ध्यानात ठेवा, 1937 ते 1937 नंतरचा काळ. आता यांचं सुद्धा इनिशियल काय येणार? यमच येणार. म्हणजे काय झालं? मोहम्मद सादुल्लाचा यम घेतला आणि मुन्शीचा काय घेतला? यम घेतला. मोहम्मद सादुल्ला यम, मुन्शी आम. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहावा सदस्य आला, त्याचं नाव काय होतं? तर त्यांचं नाव होतं माधवराव. काय होतं? माधवराव. आता माधवराव यांचंही इनिशियल काय येते? यम. काय येते? यम. पण एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवतात की माधवराव हे कोणाच्या तरी जागी आले होते. म्हणजे जर आपण पाहिलं तर हे आले होते बी एल मित्तलच्या जागी आले होते. कोणाच्या जागी आले होते? बी आर, बी एल मित्तलच्या जागी आले होते माधवराव. आता या ठिकाणी यम आहे, माधवरावचा सुद्धा यम आणि यांचा सुद्धा यम, त्यामुळे इनिशियल सेमच आहे, घाबरायची गरज नाही आहे. तर आपला ए आणि यम संपला. एचे तीन सदस्य पुन्हा बोलतो, आंबेडकरजी एक नंबरवर, अलादी कृष्णस्वामी अय्यर दोन नंबरवर, गोपाल स्वामी अय्यंगार तीन नंबरवर, ट्रिपल ए झाला. आता ट्रिपल एम पाहूया, मोहम्मद सादुल्ला, के एम मुन्शी म्हणजेच मुन्शी त्यांना ठेवायचे, आणि माधवराव कोणाच्या जागेवर आले? बी एल मित्तलच्या जागेवर आले. ओके, चल त्याच्यानंतर जो शेवटचा सदस्य आहे आपला, त्यांचं नाव आहे टी टी कृष्णाम्माचारी. काय आहे? कृष्णाम्माचारी, टी टी कृष्णाम्माचारी. आणि हे कोणाच्या जागेवर आले होते? तर डी पी खेतान यांच्या जागेवर आले होते
म्हणून मी यांचा एकतर काय घेतो माहिती आहे काय, एकतर के घेतो, नाहीतर तुम्हाला जर टी टी आठवला तर टी टी घ्या. ओके, पण मी के का बरं घेतो त्याचंही कारण सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे माझ्याकडे 7 सदस्य झालेले आहेत मसुदा समितीचे, आणि 7ही समितीचा माझा एक शॉर्टकट निघालेला आहे, एएमके म्हटलं मसुदा समिती संपली. ओके, अजिबात दुसरं ध्यानात ठेवायचं नाही आहे. ए म्हणजे ट्रिपल ए, आंबेडकरजी अलादी कृष्णस्वामी अय्यर आणि अय्यंगार, आणि इकडे सादुल्ला मोहम्मद, सादुल्ला म्हणजे मोहम्मद, त्याच्यानंतर मुन्शी, त्याच्यानंतर माधवराव. ओके, अशा प्रकारचे 7 सदस्य ध्यानात ठेवायचे. पण विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेचा मेन्सचा अभ्यास करताना हे लक्षात आलं की हे कधी कधी असंही विचारतात माधवरावच्या जागी मित्तल आला होता, म्हणून एम फॉर एम, इथे इनिशियल ध्यानात ठेवला एम फॉर एम. आणि टी टी कृष्णाम्मा, कृष्णाम्माचारी कोणाच्या जागी आला होता, खेतांच्या. तर कृष्णाम्माचारी के वरून आहे आणि खेताने के वरून आहे, तर या दोघांमध्ये कॉमन काय आहे, के आहे, आणि या दोघांमध्ये कॉमन काय आहे, एम आहे. तर हे बरोबर एकमेकाच्या जागी आलेले आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, एक वेळा तर असं झालेलं होतं, प्रश्न आला होता साधारणतः की माधवराव हे मित्तलच्या जागी आले आणि ते का अशामुळे आले, त्यांची डेथ झाल्यामुळे आले, असं रॉंग कारण दिलं. आणि विद्यार्थीच्या लक्षात राहत नाही एवढं, कसं काय लक्षात राहणार की कोण आरोग्यामुळे आलं, कोण बिमारमुळे आलं, तर त्यामुळे काय झालं, प्रश्न चुकतात. आता मी तुम्हाला याची ट्रिक देऊन देतो बा, की माधवराव कोणाच्या जागी आले, मित्तलच्या जागी आले. कोणते मित्तल आहेत, बी एल मित्तल. तर बी फॉर बिमार, बस एवढं ध्यानात ठेवायचं, बी फॉर बिमार. ओके, म्हणजे हे जे मित्तल होते हे बिमार होते, म्हणून त्याच्या जागेवर कोण आले, माधवराव आले. टी टी कृष्णाम्माचारी कोणाच्या जागी आले, डी पी खेतांच्या आले. ओके, डी पी खेतांचं पहिलं इनिशियल आहे डी, बी फॉर डेथ, डी फॉर डेथ, म्हणजे त्यांची डेथ झाली होती म्हणून ते त्याच्या ठिकाणी आले. अशा प्रकारे मसुदा समितीचा छोटा मोठा पॉईंट सारेच्या सारे या ठिकाणी कव्हर होतात आणि तुमचा एक शॉर्टकट बनतो, त्याचं नाव आहे ए एम के. ओके, बस ए एम के जर तुम्ही ध्यानात ठेवला तर तुमचं इथंच काय झालं, मसुदा समिती संपली. आणि जर कोणाला टी करायचं असेल तर टी करा, पण के यासाठी की यांचा कॉमन के आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मसुदा समितीचा अभ्यास झालेला आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्या समोर आणणार, जेणेकरून तुमचा अभ्यास काय करून देणार, सोप्यात सोपा करून देणार. अंकुश सरांचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत, मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्च करू शकता. परंतु आता हे सेल्फ व्हिडिओ आहेत, यामध्ये डिजिटल बोर्ड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला डिजिटल बोर्ड तर सध्या उपलब्ध करून देऊ शकत नाही, परंतु कंटेंट मात्र मी तुम्हाला भारी उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लोकांपर्यंत याला मोठ्या प्रमाणात शेअर करा जर तुम्हाला आवडला असेल तर, आवडला नसेल बिलकुल करू नका, लक्षात घ्या. आणि आम्ही मेहनत तुमच्यावर घेणार, जेणेकरून आता येणारी आपली जी कंबाईनची एक्झाम आहे ही आपली फोकसेबल झाली पाहिजे. तर मित्रांपर्यंत तुमचा ग्रुप असेल त्या ग्रुपवर एवढा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. एक गोष्ट आणखी सांगायची आहे की अमरावतीमध्ये आपली 1 सप्टेंबरपासून स्पेशल क्वालिटीची बॅच सुरू होणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या बॅचमध्ये संपर्क साधायचा आहे किंवा जॉईन करायची असेल, 10 दिवसाची फ्री ऑफ बॅच आहे आणि नंतर त्याच्यानंतर 2000 शुल्क असेल पूर्ण बॅचचा, लक्षात घ्या. तर 8975677873 हा माझा पर्सनल नंबर आहे, तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन करू शकता. 1 सप्टेंबरपासून संपूर्ण क्वालिटी आणि गॅरंटी आहे, क्वालिटीचं एकूण एक कलम मी तुमच्या पाठ करून देणार आहे, एकूण एक कलम. ओके, तुम्ही म्हणसाल वेळ्यासारखे कलम पाठवतील तुमच्या, लक्षात घ्या. ओके, संपूर्ण क्वालिटी पाठ होते, मेहनत घ्यावी लागते फक्त. माझ्या विद्यार्थ्यांचे 151 कलम पाठ झालेली आहे. ओके, एकही प्रश्न चुकणार नाही, आउट ऑफ पैकी आउट ऑफ तुम्हाला क्वालिटीमध्ये निवडून द्यायची माझी गॅरंटी आहे, नाही तर फीज वापस घेऊन जायची, लक्षात घ्या. अशा प्रकारची क्वालिटीची बॅच अमरावतीमध्ये 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि दर्यापूरमध्ये बॅच सुरू झालेली आहे. ज्यांना जॉईन करायचं आहे ते संपर्क करू शकतात. उद्या आणखी एका व्हिडिओ सोबत भेटूया, नेक्स्ट लेक्चरला नक्की हा व्हिडिओ शेअर करा. इथेच थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.